नव्या वर्षात ह्युंडाई कडून जोखंदळ ग्राहकांसाठी नवीन कार ऑरा. बुकिंग साठी आजच संपर्क साधा माय ह्युंडाई, मुंबई गोवा हायवे, उद्यम नगर, कुडाळ. मोबाईल नंबर 9922420907 अथवा 744-744-2921. मंजूर कामांची वर्क ऑर्डर 8 दिवसात मिळाली नाही तर संबंधित अधिकारी आणि खाते प्रमुखांची गैर केली जाणार नाही अशा शब्दात माजी वित्त व गृह राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दोडामार्ग इथं झालेल्या पाणी टंचाई पूर्व आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना खडसावली. मी कोट्यवधीचा निधी आणायचा आणि त्यातील लाखोनी रुपये तुम्ही खर्च करायचे नाही हे आता चालून घेतलं जाणार नाही असं सांगून आठवडाभरानंतरच्या बैठकीत सगळे वर्क ऑर्डर तयार असल्या पाहिजे असंही ते म्हणाले. आपण पूरहानीसाठी 9 कोटी रुपये जिल्हा नियोजनमधून दिले. पाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांना दिला जाणारा निधी पाहता आपल्या जिल्ह्याला जिल्हा छोटा असूनही खूप निधी दिला. ती सर्व कामं तत्काळ सुरू झाली तर 100% कामं पूर्ण करणारा जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याची राज्यात ओळख होणार आहे. चांद ते बांदा योजनेतील निधी बंद पडू नये यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. लवकरच वित्तमंत्र्यांना भेटणार आहे. नीती आयोगानं त्या योजनेचा उल्लेख सर्वोत्कृष्ट योजना असा केल्यानं ती बंद पडणार नाही. उपलब्ध निधीतील प्रत्येक रुपया मार्च अखेरपर्यंत खर्च करून उद्दिष्ट साध्य केलं जाणार आहे. त्यासाठी मी गावोगावी भेट देऊन आढावा घेणार आहे असंही केसरकर यावेळी म्हणाले. दूर करण्याच्या दृष्टीने मोठा निधी हा खनिज विकास निधीमधून उपलब्ध करून देण्यात आलेला होता. दुर्दैवाने त्याचे ज्या वर्क ऑर्डर्स आहेत त्या पेंडिंग आहेत असं माझ्या निदर्शनाला आलं. ज्या वेळेला पूर आला त्यावेळेला विक्रमी रक्कम या पूर परिस्थितीच्या निवारणासाठी मंजूर करण्यात आला. माझ्या मला जे आठवतं त्याप्रमाणे जवळजवळ 9 कोटीच्या आसपासची रक्कम ही जिल्हा नियोजन मंडळामधून आम्ही पूरहानीसाठी दिलेली होती आणि त्याच्यामध्ये अपेक्षा अशी होती की तातडीने ही कामं व्हावी. म्हणजे जर मी टीका म्हणून सांगत नाही परंतु आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोक ज्याला पीडित असतात त्यावेळेला त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय मिळत नसेल तर मग जस्टिस डिले की जस्टिस डिनाय अशी म्हण आहे. म्हणजे जर तुम्ही उशिरा न्याय दिला तर तुम्ही न्याय दिला नाही असं होतं आणि मला वाटतं कदाचित देवाच्या मनामध्ये असं असेल. मी स्वतः देवभक्त आहे. मला असं स्वतःला वाटतं की काही गोष्टी चांगल्यासाठी पोहोचतात. कोट्यवधी रुपयाचा निधी पाठवायचा आणि काही लाख सुद्धा पोचायचे नाही अशी जर परिस्थिती असेल तर स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालायला लागतं आणि ते स्वतः लक्ष घालावं म्हणून कदाचित हे घडलं असेल असं मी समजतो. आपल्याला मी जी सूचना केलेली आहे तुम्हाला मी तारीख देईन. त्या तारखेला मग आपले खनिकर्म विभागाचे ॲडिशनल कलेक्टर असतील, त्यांचे खनिजचे अधिकारी असतील, तुमचे GSDA चे अधिकारी असतील, तुमच्या जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठ्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील. तर असे BDO सगळ्यांनी न चुकता हजर राहायचं आहे. आणि माझी एक सूचना अशी सर आहे की तुम्हाला जी 8-10 दिवसाची मुदत मिळालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही बहुतांश वर्क ऑर्डर देऊ नका. हे तुमच्या हिताचं आहे, तुमच्या डिपार्टमेंटच्या हिताचं आहे. कारण 2-2 वर्ष डिले करणं हे फारसं योग्य नाही म्हणजे अजिबातच योग्य नाही. आणि दुसरी एक माझी सूचना अशी सुद्धा आहे तहसीलदार आणि BDO ना की तुम्ही रेग्युलरली याचा पाठपुरावा केला पाहिजे. समजा मी आता काही दिवस मी मला वेळ आहे म्हणून देऊ शकतो परंतु एवढा निधी दिल्यानंतर ती कामं होतात की नाही हे बघणं यंत्रणेच्या प्रमुखाचं सुद्धा काम आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला पाणी पुरवठ्याचं अपयश म्हणता येणार नाही. तर याच्यामध्ये आपण सुद्धा तुम्ही जबाबदार असाल, मी सुद्धा त्या पालकमंत्री असतो, माझी सुद्धा जबाबदारी आहे की याचा पाठपुरावा व्हायला पाहिजे होता. आणि निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की पाणी पुरवठ्याच्या प्रकरणामध्ये कॅफोचं ऑफिस असेल किंवा ज्या ऑफिसने हे सगळं केलं असेल की त्याला एकतर दिरंगाई करायची नंतर त्या फाईल्स गहाळ करायच्या. मी आजच CO मॅडमशी बोलेल, FIR आजच्याच दाखल करायला सांगेल. परंतु FIR दाखल करत असतानाच याच्या प्रकरणाची जी मूळ कागदपत्र असतील त्याची डुप्लिकेट काढून तुम्ही सादर करा. त्याला सुद्धा मी मान्यता द्यायला आजच्याच सांगेल. तेवढी तुम्ही काळजी घ्या. खूप चांगलं काम हे सरपंच, ग्रामसेवक, त्यांचे सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य, सगळे नागरिक हे अत्यंत सक्षमपणे करत असतात. जेवढी जागृती ह्या जिल्ह्यामध्ये आहे फार कमी जिल्ह्यामध्ये असते. आणि ही वस्तुस्थिती आहे की लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये पाण्याच्या कामासाठी निधी दिलेल्या सगळ्यात जास्त तालुका महाराष्ट्रामध्ये कदाचित तुमच्या पहिल्या
छोटासा तालुका कमी लोकसंख्या असून सुद्धा जास्तीत जास्त निधी या तालुक्याला प्राप्त झालेला आहे. त्याची अंमलबजावणी जर तुम्ही व्यवस्थित केली तर 100% पाणी पुरवठ्याच्या योजना चालू असलेला तालुका म्हणून ह्या तालुका ओळखला जाईल. मला तुम्हाला एकच सूचना करायची की ज्यावेळेला तुम्ही दुसरी मिटिंग बोलवाल त्याला किनारीच्या खात्याचे सगळे अधिकारी बोलवा. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजे की आम्ही त्या खात्याच्या मंत्री महोदयांना सुद्धा सांगेल त्याच्यामध्ये चांगले संबंध आहे की गाळ काढण्याचं काम हे त्यांनी केलं पाहिजे. या ठिकाणी मातीचा भराव वाहून गेलेला आहे किनारीच्या पाण्याला भरपूर आलं त्याच्यामुळे त्याची कामं त्यांनी हातून घेतली पाहिजे. आणि विशेषतः ज्या गावांमधून कालवे गेलेले आहेत तिथं तुम्ही याच्यापुढे विहिरी प्रस्तावित न करता कालव्यावरून थेट पाणी घ्या. गोव्याचं पाणी कालव्यावरून थेट घेतलं जातं आणि ज्या तालुक्याने हे पाणी व्हावं याच्यासाठी त्यांनी आपल्या जमिनी दिल्या गावचे गाव त्यांनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले त्यांच्यावर असा अन्याय होणं योग्य नाही. तुम्ही थेट तसे प्रस्ताव तयार करा. त्यांच्याकडे एक योजना आहे ती 30 कोटी रुपये मंजूर झालेली आहे ती म्हणजे ठिबकसाठी पाणी लिफ्टद्वारे देणं आणि याच्यामध्ये जे जे लिफ्ट करतील पाणी त्याच्यापैकी काही वाटा हा पिण्याच्या पाण्याला द्यावा याच्या संदर्भात सुद्धा मी जलसंधारण खात्याच्या मंत्र्यांची आवश्यक बोले. जी योजना आपण इथल्या ज्या गावांना दिल्यानंतर पाणी जात नाही त्यांना लिफ्ट इरिगेशनने पाणी देण्याची योजना मंजूर केली आहे. माझा प्रयत्न राहील की ह्या योजनेलासुद्धा पैसे देत असताना त्या त्या गावांना उदाहरणार्थ उसप असेल खोकरल असेल पिकुळे असेल माटणे असेल या गावांनासुद्धा पाणी हे पाईपलाईनद्वारे त्याच पाईपलाईनमधून एखादी तुम्ही ब्रँच काढली तर पुरेसं पाणी तुम्हाला मिळू शकतं. तर मला असं वाटतं की खूप आवश्यकता आहे पाठपुराव्याची. पाठपुरावा माझ्या स्तरावर मी करेनच परंतु तुम्ही थेट माझ्या कार्यालयाशी किंवा दोडामरामधल्या कार्यालयाशी संपर्क साधा आणि ही कामं झालेली नाही हे माझ्यासुद्धा निदर्शनाला आलं पाहिजे. आणि म्हणून मुद्दा मला खरं तर मागच्या वेळेला मी मीटिंग ठेवली त्यावेळेला तहसीलदार त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला जर अडचण असेल तर मी लगेच स्वतःसुद्धा मीटिंग घेतो म्हणून. परंतु मी स्वतः याच्यासाठी का आलो की हे प्रत्यक्ष ऐकल्याशिवाय प्रत्यक्ष तुमच्याशी बोलल्याशिवाय ही कामं जी मंजूर आहेत ज्याला निधी दिलेला आहे ती कामं पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणून माझ्यापर्यंत मी निश्चितपणे प्रयत्न करेल की ह्या सगळ्या कामांच्या वर्क ऑर्डर त्या तुम्हाला लवकरात लवकर देण्यात येतील. फक्त एकच आहे की एक मी ऑब्झर्व केलेलं आहे माझं निरीक्षण आहे तालुक्याच्या बाबतीत किंवा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत की आम्ही मोठ्या प्रमाणात पैसे मंजूर करतो त्याच्यामध्ये जसं पाण्यासाठी पैसे मंजूर करतो 25-15 ग्रामपंचायतीमधल्या छोट्या छोट्या कामासाठी आम्ही जे पैसे मंजूर केले आहेत त्याच्यामध्ये कागदपत्र ही वेळेवर संबंधित डिपार्टमेंटला पोहोचत नाही. तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की आम्हाला जो पैसा मंजूर केलेला आहे एकट्या सामान्य मतदारसंघाला जवळ 12-13 कोटी रुपये हे ग्रामपंचायतीच्या छोट्या छोट्या कामासाठी दिलेले आहे तर तुम्ही त्याचे जे कागदपत्र असतील ते तुम्ही तातडीने जमा करा. तुम्ही तुमची जबाबदारी समजा की जो 26 नंबरचा उतारा असेल 26 नंबरचा उतारा केला पाहिजे किती वेळ लागतो ग्रामसेवकांना उतारा काढायला. महालक्ष्मी हॉल इथं संपन्न झालेल्या या बैठकीवेळी सभापती संजना कोरगावकर, उपसभापती धनश्री गवस, सदस्य बाळा नाईक, सुनंदा धरणे, बाबूराव धुरी, जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, प्रभारी तहसीलदार NN देसाई, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उपअभियंता रमेश मटकर आणि तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत ग्रामपंचायत निहाय संभाव्य पाणी टंचाईचा आढावा घेण्यात आला. प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग.